तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्या सह्याद्री अतिथिगृहामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या बैठकीचं आयोजन केलंय। या बैठकीला ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रण दिलं जाणार आहे। आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारून बैठकीला येणार का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, उद्धव ठाकरे या बैठकीला जाणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। या बैठकीत तोडगा निघतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सर्व विरोधी पक्षाच्या सर्वपक्षीय, विरोधी पक्ष म्हणू नका, राज्यामध्ये सगळे जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला बोलवलेली आहे। आणि त्या बैठकीत पण इतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं काय मत आहे ह्याच्यात कसा, कारण एक मागणी ती आलेली आहे, परंतु त्याच मागणीबरोबर कुणबी समाजाने पण एक मागणी केलेली आहे की आमच्यामध्ये कुणाला बळजबरीनं घालू नका, असं माझ्या वाचण्यात आलेलं आहे।